नमस्कार मी शैलेश मोहिते देत आहे ठळक बातम्या महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी अर्ज भरायला उशीर झाला तरीही विलंब शुल्क आकारलं जाणार नाही शालेय मंत्री वर्षा गायकवाड यांची विधान परिषदेत माहिती ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचं आयोजन देशातल्या पात्र लाभार्थ्यांपैकी साठ टक्के नागरिकांचं सा कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांची माहिती आणि कोरोना प्रतिबंधक लसींच्या वर्धक मात्रांमुळे लशींचा तुटवडा असलेल्या देशांमध्ये कोरोनाचं संकट वाढण्याची जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांची चिंता आता बातम्या मात्र एक आवाहन। कोविड एकोणीस प्रतिबंधक लसीकरणात भारत एकशे पन्नास कोटी मात्रा देण्याकडे वेगानं वाटचाल करतो आहे त्याचवेळी कोरोनाच्या नवनव्या प्रकारांच्या बातम्यात चिंता वाढवत आहेत अशावेळी आम्ही श्रोत्यांना आवाहन करतो की लवकरात लवकर पूर्ण लसीकरण करून घ्या तसंच इतरांनाही लसीकरणासाठी प्रोत्साहित करा त्याबरोबरच कोरोना प्रतिबंधक नियम पाळा गर्दी टाळा मुखपट्टी अवश्य वापरा आणि हात वेळोवेळी स्वच्छ धुवा कोरोनाशी संबंधित योग्य माहिती मार्गदर्शन आणि मदतीसाठी राज्याच्या शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन नऊ चार या मदत क्रमांकावर संपर्क साधा आणि आता बातम्या राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी अर्ज भरायला उशीर झाला तरीही विलंब शुल्क आकारलं जाणार नाही असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज विधान परिषदेत जाहीर केलं शिवसेनेचे विलास पोतनीस यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला त्या उत्तर देत होत्या तांत्रिक कारणामुळे कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये या दृष्टीने इयत्ता चार मार्चपासून सुरू होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी तीन मार्चपर्यंत तर पंधरा मार्चपासून सुरू होणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन अर्ज चौदा मार्चपर्यंत भरण्याची मुभा देत असल्याचं गायकवाड यांनी घोषित केलं एसटी महामंडळाच्या ज्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या त्या सत्तावन्न कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी देण्याबाबत सकारात्मकता आहोत असं आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात स्पष्ट केलं याबाबत महामंडळाला सूचना देण्यात आल्या असंही म्हणाले पंचवीस हजार कर्मचारी कामावर हजर झाले आहेत बाकीच्यांनीही व्हावं असं परब यांनी आवाहन केलं अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही बातमी दिली बारा हजार कोटी रुपयांच्या संचित तोटा असतानाही या संपामुळे सहाशे पन्नास कोटींचं आणखी नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांना ठार मारण्याची धमकी आल्याप्रकरणी कर्नाटक कनेक्शनची चौकशी करा त्यामागे कोणती संघटना ते स्पष्ट होणं आवश्यक आहे अशी मागणी सेनेचे गटनेते सुनील प्रभू यांनी सभागृहात केली या प्रकरणी कर्नाटक सरकारला कळवून चौकशी करायला सरकारनं सांगावं आणि सनातन संस्थेवर बंदी घालण्यासाठी केंद्र सरकारला सांगावं या सभागृहानं ठराव तस करून तशी मागणी करावी असंही छगन भुजबळ म्हणाले रजा अकादमीची चौकशी करा, करा मात्र राजकीय भांडवल करू नका अशी मागणी विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केली योग्य पुरावे राज्य सरकारने दिले तरच केंद्र सरकारला एखाद्या संस्थेवर बंदी घालता येते तसे पुरावे सनातन किंवा रझा अकादमीबाबत असतील तर केंद्र सरकारकडे पाठवावेत असं फडणवीस यांनी स्पष्ट ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशातल्या कोविड परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज एक बैठक आयोजित करण्यात आली आहे राज्य आणि तालुका पातळीवर कोरोनाबाबत पुरेशी जागरूकता निश्चित करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी राज्यांबरोबर काम करावं असे निर्देश प्रधानमंत्र्यांनी गेल्या महिन्यात घेतलेल्या कोरोना आढावा बैठकीत दिले होते कोरोना रुग्णांची संख्या जास्त असलेल्या भागात रुग्णांचा शोध घेणं आणि प्रतिबंधित क्षेत्र लागू करणं हे उपाय लागू करावेत असंही म्हणाले होते कोरोना संकटानं आपल्याला नवी शिकवण देऊन सध्याच्या यंत्रणा मोडीत काढल्यामुळे कोरोनानंतरच्या काळात एक नवी जागतिक यंत्रणा उभी राहील असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आहे ते काल स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समितीच्या दुसऱ्या बैठकीत बोलत होते ही दुसरी बैठक काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली इथं पार पडली लोकसभेचे सभापती राज्यांचे राज्यपाल केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री राजकीय नेते अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते देशातल्या पात्र लाभार्थ्यांपैकी साठ टक्के नागरिकांचं कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झालं आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे जनसहभाग आणि आरोग्य सर्वकांचं योगदान यामुळे हा टप्पा गाठल्याचं त्यांनी ट्विटरवर स्पष्ट केलं या राष्ट्रीय राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आपलं पुन्हा एकदा स्वागत कोरोना प्रतिबंधक लसींच्या व्यापक वर्धक मात्रा कार्यक्रमांमुळे लसींचा तुटवडा देशांना अपुरा पुरवठा होऊन कोरोनाचं संकट अधिक लांबेल अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी व्यक्त केली आहे कोणत्याही वर्धक मात्रा देऊन त्या संकटापासून दूर राहता येणार नाही असंही सध्या जगात दररोज दिल्या जाणाऱ्या एकंदर लस मात्रांपैकी वीस मात्रा या वर्धक किंवा अतिरिक्त मात्रा म्हणून दिल्या जात आहेत मात्र ज्या देशांचं मूळ लसीकरण अद्याप पूर्ण झालेलं नाही तिथं लसींचा पुरेसा पुरवठा केला जावा असंही त्यांनी मागणी केली कोविड एकोणीस प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या आज तीनशे बेचाळीसव्या दिवशी देशानं एकशे चाळीस कोटी मात्रांचा टप्पा पार केला आजच्या दिवशी दुपारपर्यंत देशभरात लसींच्या अठ्ठावीस लाखांहून अधिक मात्रा आहेत याबरोबरच वर देशात आजवर लस मात्रांची एकूण संख्या एकशे चाळीस कोटी एक लाखांहून जास्त झाली आहे यापैकी छप्पन्न कोटी एकोणपन्नास लाखांहून जास्त जणांना लसींच्या दोन्ही मात्रा देण्यात आल्या आहेत राज्यातही आजच्या दिवशी दुपारपर्यंत लसींच्या दोन लाख त्रेपन्न हजारांहून अधिक मात्रा दिल्या गेल्या आतापर्यंत राज्यभरात एकूण बारा कोटी शहाण्णव लाखांहून अधिक लस मात्र देण्यात आल्या आहेत यापैकी पाच कोटी तीन लाखांहून अधिक नागरिकांना लसींच्या दोन्ही मात्रा दिल्या देशात कालही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झालेल्या रुग्णांच्या संख्येपेक्षा जास्त आहे देशात काल ओमायक्रॉनचे आतापर्यंत छत्तीस रुग्ण आढळले यापैकी एकशे चार रुग्ण बरे होऊन घरी गेले देशात काल सहा हजार नऊशे साठ रुग्णांनी कोरोनावर मात केली देशात आतापर्यंत तीन कोटी बेचाळीस लाखांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत देशातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अठ्ठ्याण्णव पूर्णांक चाळीस शतांश टक्क्यावर स्थिर आहे आज राष्ट्रीय किसान दिवस साजरा होत आहे देशाचे पाचवे प्रधानमंत्री चौधरी चरण सिंग यांच्या स्मृतीपित्यर्थ दरवर्षी तेवीस डिसेंबर हा त्यांचा जन्मदिवस किसान दिवस म्हणून साजरा केला जातो चौधरी चरण सिंग यांनी देशातल्या शेतकऱ्यांच्या उत्थानाकरता तसंच कृषी क्षेत्राच्या विकासाकरता दिलेल्या योगदानाबद्दल हा दिवस साजरा करण्यात येतो राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं कुष्ठरोगानं आजारी तसंच मानसिक रोग असणाऱ्या व्यक्तींबद्दल चिंता व्यक्त केली आहा आयोगानं काल नवी दिल्लीत गाभा समितीची बैठक आयोजित केली होती त्यावेळी आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी हा मुद्दा उपस्थित केला अजूनही अनेक कायदे भेदभाव करणारे आहेत ते बदलून कुष्ठरोग्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात धारेत आणायला प्राधान्य द्यायला हवं त्यामुळे ते, ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतील असं न्यायमूर्ती मिश्रा म्हणाले मध्य आशियाई क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य कायम राखण्यामध्ये भारताची भूमिका महत्वाची असल्याचं शांघाई सहकार्य संघटनेचे ची महासचिव व्लादिमीर नोरो यांनी म्हटलं त्या आज इथं आपल्या निरोप बोलत होते अफगाणिस्तानमधल्या सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दहशतवादाविरोधात घेतलेल्या भूमिकेचं त्यांनी यावेळी कौतुक केलं अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी ओमायक्रॉन विषाणूचा प्रसार रोखण्यात आपल्या प्रशासनाला अपयश आल्याचा आरोप फेटाळला आहे तसंच ओमायक्रॉन विषाणूच्या प्रसाराचा अंदाज कोणालाही वर्तवता आला नसता असंही त्यांनी म्हटलं आहे तामिळनाडूमध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या चौतीसवर पोचली आहे आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी अर्ज भरायला उशीर झाला तरीही विलंब शुल्क आकारलं जाणार नाही शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची विधान परिषदेत माहिती ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचं आयोजन देशातल्या पात्र लाभार्थ्यांपैकी साठ टक्के नागरिकांचं सा कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण केंद्रीय मंत्री मनसुख मांडवे यांची माहिती आणि कोरोना प्रतिबंधक लसींच्या वर्धक मात्रांमुळे लसींचा तुटवडा असलेल्या देशांमध्ये कोरोनाचं संकट वाढण्याची जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांची चिंता याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार